एटीएम आणि बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा आता शिथिल करण्यात आली असून एटीएम मधून आता 10,000 रुपये तर बँकेमधून 50,000 रुपये काढता येणार आहेत. नोटाबंदीनंतर उद्भवलेल्या नोटा टंचाईनंतर बँकेतून पैसे काढण्यावर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध घातले होते. सुरुवातीला एटीएम मधून दररोज 2,000, नंतर 4,500 रुपये काढण्याची मर्यादा घालण्यात आली होती. ही मर्यादा आता शिथिल करण्यात आली असून आता दररोज 10,000 रुपये काढता येणार आहेत. शिवाय रिझर्व्ह बँकेनं चालू खात्यातून पैसे काढण्याची मर्यादाही वाढवली आहे. चालू खात्यातून आठवड्याला आता 50,000 रुपयांऐवजी 1,00,000 रुपये काढता येणार आहेत. मात्र बचत खात्यातून आठवड्याला 24,000 रुपये काढण्याची मर्यादा कायम ठेवण्यात आली आहे. एटीएम मधून पैसे काढण्याची मर्यादा यापूर्वीही वाढवण्यात आली होती. अगदी सुरुवातीच्या काळात दररोज फक्त 2,000 रुपयांची असलेली मर्यादा 2,500 आणि त्यानंतर 4,500 रुपये करण्यात आली होती. मात्र आता रिझर्व्ह बँकेनं एटीएम मधून पैसे काढण्याची मर्यादा वाढवत मोठा दिलासा दिला आहे.